वाशिममधील कारंजा शहरातील विद्याभारती महाविद्यालयात वाशिममधील कारंजा शहरातील विद्याभारती महाविद्यालयात अचानक अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हानामारी आहे यामध्ये रागातून एका विद्यार्थ्याने चाकू हल्ला केला असून यामध्ये तीन जणांना चाकूने भोकसले तर यातील एकावर जोरदार वार झाल्याने तो गंभीर जखमी झालाय तीनही जखमी विद्यार्थ्यांवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला कारंजा पोलिसांनी ताब्यात घेतलंय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला झाल्यामुळे एकच खळबळ उडाली असून कारंजा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत कारंजा शहरातील विद्याभारती महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांवर महाविद्यालय परिसरात चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे चाकू हल्ला करणारा त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असून दोघांमधील वादामुळे हा हल्ला केला असल्याची माहिती आहे दरम्यान हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला कारंजा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत